गोंडवाना विद्यापीठाचे एन परीक्षेच्या वेळी गोंधळ कारभार बऱ्याचशा विद्यार्थ्यांना लॉग इन करण्यात अडचण हॉल तिकीट डाउनलोड करण्यात अडचण लॉग इन संदर्भात सविस्तर सूचना व वेबसाईटवर तशी सुविधा पण नाही त्यामुळे विद्यार्थी बरेचसे विद्यार्थी गोंधळात आहेत या व्हिडिओमध्ये आपण याच टॉपिकवर सविस्तर चर्चा करणार आहोत चॅनेलवर नसल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्याला लाईक करा आणि हा व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या सुविधेकरिता बनवण्यात आलेला असून या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर नमस्कार मित्रांनो वेलकम टू टेक क्लिनिक गुणवर्णय विद्यापीठाची परीक्षा ही एकोणीस जानेवारीपासून सुरुवात होत आहे आणि याकरिता विद्यापीठाने वेळापत्रक जाहीर केलेलं असून मार्क टेस्टची लिंक पण अव्हेलेबल केलेली आहे परंतु बघा विद्यापीठाने विद्यार्थ्यांकरिता पाहिजे तसं सुविधा वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली नाही कारण बघा आता परीक्षा हा ऑनलाईन होऊन राहिलेल्या परीक्षा ऑनलाईन कान होऊन राहिले तर परीक्षा ऑनलाईन होण्यामागचं कारण म्हणजे कोविड नाईन्टीनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ह्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय विद्यापीठाने केलं तर परीक्षा ऑनलाईन होत असल्यामुळे बघा बसेसचा संप असल्यामुळे बस सेवा ही बंद आहे आणि विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे हाल तिकीट ह्या विद्यार्थ्यांच्या लागिनवर तसेच कॉलेजच्या लागिनवर टाकले परंतु बघा बसेस बंद असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी कॉलेजमध्ये येण्यामध्ये त्यांना अडचणी येऊन येत आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बरेचशा ठिकाणी लॉकडाऊन अशी स्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासात पण धोका होऊन राहिलेला आहे आणि युनिव्हर्सिटीने स्टुडंट लागिनवर जी विद्यार्थ्यांच्या स्टुडंट लागिनवर हॉल तिकीट दिलेला आहे तर विद्यार्थ्यांना स्टुडंट लाॉग करतेवेळी बरेचशा अडचणी येतात बरेचशा विद्यार्थ्यांना लॉग इन अडचण येत आहेत त्यांना फाय पासवर्ड फॉरगेट केलं काय केलं तरी मोबाईल नंबर अपडेट करा मोबाईलवर आय डी पासवर्ड आलं तर ते आय डी पासवर्ड टाकलं तरी पण विद्यार्थ्यांचे लॉगिन होऊन राहिलं तर अशा प्रकारचे बरेचसे विद्यार्थ्यांना समस्या उद्भवून राहिलेले आहेत आणि त्या संदर्भात बरेच विद्यार्थ्यांनी कमेंट पण करून प्रश्न विचारलेला आहे लॉगिन संदर्भात बरेचशा विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत आणि तसे कमेंट पण केलेले आहेत त्यामुळेच हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तुमच्याजवळ युजरांनी पासवर्ड बरोबर असलं तरी पण आय डी पासवर्ड घेऊन नाही राहिलेला आहे आणि जर तुम्ही फॉरगेट पासवर्ड या बटनावर क्लिक केलं तर बघा इथं तुम्ही सर्व डिटेल्स टाकले पी आर एन नंबर डेट ऑफ बर्थ त्यानंतर आपलं आयचं नाव टाकलं आणि वॅलेटवर क्लिक केलं तर काही विद्यार्थ्यांना मोबाईल नंबर अपडेट असा पर्याय येतो तर काही विद्यार्थ्यांना मग मोबाईलवर पासवर्ड जातो परंतु तो, तो पासवर्ड टाकलं तरी पण इन होत नाही तर विद्यापीठाने ह्या गोष्टी लक्षात घेऊन मोबाईल नंबर अपडेट करण्याचा पर्याय पण इथंच द्यायला पाहिजेत होतं आणि यामध्ये मग विद्यार्थी मोबाईल नंबर अपडेट करून त्यानुसार मग आय डी पासवर्ड टाकून विद्यार्थी आपलं हॉल तिकीट डाउनलोड करता आलं असतं बरेचसे विद्यार्थी प्रथम वर्षाला आहेत तर त्यांना अजूनपर्यंत पी आर एन नंबर मिळाला नाही आणि पी आर एन नंबर हा विद्यार्थ्यांच्या तिकीटवर असतो त्या विद्यार्थ्यांना पी आर एन नंबर मिळालेला नाही त्यांना टेस्ट देण्यामध्ये पण अडचणी आलेल्या आहेत त्यासंबंधीचे कमेंट पण चॅनलवर आलेले आहेत तर ही बाब विद्यापीठाने जाणून घ्यावी आणि स्टुडंट संबंधी सविस्तर सूचना वेबसाईटवर द्यावेवर आणि लॉग इन संदर्भात विविध सुविधा आहे वेबसाईटवर देण्याचे प्रयत्न करावा हा व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या सुविधेकरिता बनवण्यात आले असून या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून युनिव्हर्सिटीपर्यंत हा व्हिडिओ द्यायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना पाहिजे त्या सुविधा मग वेबसाईटवरून मिळायला पाहिजेत कारण ऑनलाईन एक्झाम घेत असल्यामुळे सर्व काही सुविधा वेबसाईटवरूनच विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या लॉगिनवर द्यायला पाहिजेत तसेच एकोणीस जानेवारीपासून सुरू होत असलेल्या परीक्षेकरिता विद्यापीठाने संपर्क व मदत कार्याकरिता भ्रमणध्वनी क्रमांकामध्ये सुधारणा करून त्याकरिता सुधारित परिपत्रक टाकलेलं आहे तरच ज्या विद्यार्थ्यांना मग ऑनलाईन परीक्षा देतेवढी काही तांत्रिक अडचणी आल्यास किंवा परीक्षा सुरू न झाल्यास त्यांना मग त्यांच्या अभ्यासक्रमानुसार इथं मोबाईल नंबर दिलेला आहे तर तुम्ही या मोबाईल नंबरवर कॉल करून संबंधित अडचण तुम्ही यांना सांगू शकता हिवाळी परीक्षा दोन हजार एकवीस ही एकोणवीस जानेवारीपासून सुरू होत आहे तरी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा आणि तुम्हाला ऑनलाईन परीक्षा देते एवढी काही अडचण आली तसेच ऑनलाईन परीक्षेसंबंधी मग तुम्हाला काय अनुभव आलं हे कमेंट करून आमच्याशी जरूर शेअर करा तर ला या व्हिडिओमध्ये एवढाच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण या संबंधीची माहिती मिळेल आणि अजूनपर्यंत आपण चॅनेलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या अशी नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राही तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार